ಧರಿಲ ಕೃಷ್ಣಮಣಿ ಕಂಠಿ ಧರಿಲ ಕೃಷ್ಣಮಣಿ ಅವಧಾಜಣಿ ಪ್ರಕಾಶ ಕಾಲವಾಟು ಏಕಮೇಕ ವೈಷ್ಣವನಿಕಾ ಸಂಭ್ರಮ ವಾಕುಲಿಯಾ ಬ್ರಹ್ಮಾದಿಕಾ ಉತ್ತಮ ಲೋಕಾದಖವು ಕಾಲವಾಟು ಏಕಮೇಕಾ ವೈಷ್ಣವನಿಕಾ ಸಂಭ್ರಮ ತುಕಾಮಣೆ ಭೂಮಂಡಳಿ ತುಕಾಮಣೆ ಭೂಮಂಡಳಿ ಅಮೀ ಬಳಿ ವೀರ ಗಾಢೆ ಕಾಲವಾಟು ಏಕಮೇಕ ವೈಷ್ಣವನಿಕಾ ಸಂಭ್ರಮ ವಿಠಲ ಪ್ರಪತ್ತಿ ಘ್ಯಾವಿ ಘ್ಯಾವಿ ಮಾಚಿಸೆ
तीर्थक्षेत्रावरील हरिनाम सप्ताह श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सप्ताहाचा आजचा काल्याचा दिवस काल्याचा दिवस म्हणजे थोडक्यात पगारीचा दिवस पगारीचा दिवस म्हणले की तुम्ही तसे बघू नका ऐकी नाही पगारीचा दिवस याचा अर्थ असा आहे आज भगवंताची जी सात दिवस आपण भक्ती केलेली आहे ती भक्ती सात दिवस केल्यानंतर काल आपण भगवंताजवळ मागणं मागितलेलं आहे संध्याकाळचा आपण कोणता तेच होत हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण काही नावडे हीच माझी सर्व जोडी ही मागणी आपण भगवंताकडे मागितलेली आहे कसं आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अलिखित अशा प्रकारचे काही नियम आहेत सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करावं किंवा नामाचं वर्णन करावं दुसऱ्या दिवशी भक्तीपर अशा प्रकारचं तिसऱ्या दिवशी ज्ञानपर उपदेशपर पाचवा सहावा वैराग्यपर आणि सातव्या दिवशी भगवंताकडे मागणी अशा प्रकारची मागावी आणि ती मागणी भगवान परमात्मा आजच्या काल्याच्या प्रसामध्ये प्रसादामध्ये आपल्या पदरामध्ये देत असतो आजचा काल्याचा प्रसंग सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्या साधकानं
ज्या भक्तानं कृष्ण नावाचा मणी आपल्या कंठामध्ये धारण केलेला आहे याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये सर्वत्र अशा प्रकारचं काय झालेलं आहे प्रकाश झालेला आहे प्रकाश आणि त्याचं जीवन संपूर्ण प्रकाशमय झाल्यामुळं तोच काल्याचा अधिकारी आहे बरं दुसरा काल्याचा अधिकारी नाही कृपा पात्र अशा प्रकारचा असणार तो भक्त आहे आणि म्हणून मानवी जीवनच असं आहे त्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेणं भगवंताला आपल्या कंठामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये धारण करणं हाच जीवनाचा परम उद्देश आहे महाराज आपण तो परम उद्देश साधत नाही आपली वाटचाल खरी चालू आहे जीवनाची जीवनाची वाटचाल चालू आहे पण आपल्या जीवनाची वाटचाल योग्य आहे का अयोग्य आहे ते आपण पाहायला तयार नाही सगळे धावायला लागले बघा तुम्ही बाजारामध्ये सगळे माणसं पळायला लागले सगळे चालायला लागले कुणी पळत आहे पण सगळ्यांची वाटचाल ही सारखी आहे असं नाही माणूस कुणी अशा प्रकारचा धना करता पडू लागलेला आहे कुणी सगळ्या संसारा करता पशुचं पालन असेल गाई असेल सगळं जे काही माणसाला करता येईल संसारामध्ये प्रत्येक माणसाचा व्यवहार हा वेगळा आहे महाराज कुणाचा व्यवहार धना करता आहे कुणी सुखा करता पळायला लागलेला आहे कुणी या संसारा करता पळायला लागलेला आहे कुणी मान मिळावा याच्या करता पळायला लागलेला आहे कुणी सन्मान मिळावा मला गादी मिळावी मला राज्य मिळावं मी सरपंच व्हावं मी आमदार व्हावं खासदार व्हावं मंत्री व्हावं शाळेचा अध्यक्ष व्हावं अशा प्रकारची आपली सगळी वाटचाल चालू आहे परमार्थाच्या दृष्टीनं आपण शून्य आहे शून्य संसारामध्ये सगळी कर्म अशा प्रकारची आपली चालू आहेत व्यवस्थितरित्या पण परमार्थाच्या दृष्टीनं आपलं कर्म मागे पडायला लागलेलं आहे शून्य आहोत आपण आणि म्हणून शास्त्रामध्ये सुद्धा मोठं गोड सांगितलेलं आहे धन आणि भूम पशवश्च गोष्ठे भार्या भार्या ग्रहद्वाराणि जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः विठल विठल बंडल कुठे आहेत कपाटामध्ये आहेत त्या बंडलायला कीड लागली सावकार ते खाऊन घेऊ लागले किडे काय नोटा पण ते काही खर्च करीत नाही शेवटी जीवन संपलं महाराज मला सांगा धन सोबत नेलं का धन आणि भूम जाग्यावरच राहिलं धन हा निघू Oh, my God.
लंगोटी सवे नये रे लंगोटी मारा जन्माला आल्यानंतर खिसा होता काय आपल्याला बोला जन्माला आल्यानंतर आपल्याला खिसा होता काय नाही महाराज कुठलं म्हातारीच्या लुगड्याचं ते काय होतं बाता काय बाळान त्याच्यामध्ये गुंडाळलं पुन्हा हळू 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 मोठा झाला की मग इकडे खिसाला इकडे खिसाला वर खिसाला मोबाईल ठेवायला खिसे आले सगळं धन या तारुण्यपणामध्ये खिशात ठेवलं आणि मग म्हातारपणानं वृद्धपणानं तो जीर्ण झाला हा देह पंचभूतामध्ये विलीन झाला बोला आता शर्ट त्याच्या अंगात ठेवतात काय काय ठेवतात मग अंगावर पांढरा कपडा बोला त्या कपड्याला खिसा आहे काय नाही महाराज मग हे मधीच कसा खिसा आला म्हणालो विठ्ठल विठ्ठल जीवाचं रान करून घेते परी रान घेते लक्षात आहे शेजारच थोड रान निघाव जीवाचं रान करून घेई व्याजानं पैसे घेई पण जीवाचं रान करून रान घेऊन ठेवल्याशिवाय राहणार रानो माळ फिरून रान घेतलं कष्ट केले आणि त्याच रानातून लेकरानं ह्याला रानो माळ फिरविलं कळतय ना तुम्हाला धनानी भूमौ पशवश्च गोष्टे पशु सुद्धा अनेक अशा प्रकारचे काय केले गोळा केले ते कुठं राहणार आहे गोठ्यामध्ये भार्या बायको 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 कुठपर्यंत येतील महाराज हे कोण्या जन्माचं काय नातं की ह्या जन्मामध्ये भेटली बायको कला
मी एकटा त्या ठिकाणी चढायला लागलो की कधी कळणार कळोईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळ राहती निराळी रांडा पोरे सकळ. याचा अर्थ असा आहे पळती राडा पोरे राडा पोरे स्मशानापर्यंत येत असत. शेवटी एकटच आपल्याला काय करावं लागतं जावं लागतं. याचा अर्थ असा आहे शरीर सुद्धा आपली साथ देत नाही. हे सगळे तर दूर सोडाच, बायको कुठं राहिली घरी, हे मित्र परिवार जनस्मशानापर्यंत आले. आता चितेवर कोण बसलं बोला, शरीर ते सुद्धा आपल्या सोबत आलं नाही. पंचमहाभूताच त्यामध्ये विलीन झालं. बोला आता काय शिल्लक राहिले, बोला देहश्चितायाम परलोक मार्गे आता काय सोबत येणार आहे, बोला कर्मानुगो गच्छति जीव एकः. कर्मानुगो गच्छति जीव एकः, केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती. काय सांगाव महाराज, म्हणून शेवटी कर्मच आपल्या सोबत येणार आहे. मग ते कर्म कसं करावं, भगवंताला आवडेल असं कर्म करावं. कर्मन्नेवाधिकार असते मा फलेषु कदाचन. जेव्हा गीतेमध्ये भगवान बोलतायत की मी कर्माचं फळ देणार आहे, भगवान जर कर्माचं फळ देत असेल तर मग आपण कसं कर्म करावं. सात्विकच कर्म आपल्या जीवनामधून घडलं पाहिजे. सात्विक कर्माच्या द्वारा पुण्य मिळत असत आणि पापी पुण्याच्या द्वारा पापाच्या द्वारा आपल्याला काय मिळत असत, अधोगतीला प्राप्त होत असतो. म्हणून जीवनामध्ये नेहमी ज्या भक्तानं ज्या साधकानं हा भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये कंठामध्ये धारण केलेला आहे त्याच्या जीवनामध्ये प्रकाशमय जीवन त्याचं झाल्याशिवाय राहत नाही महाराज. पहिले धरला कृष्ण Thank you.
अंतकरणामध्ये काय करायचं आहे साठवायचं आहे कंठामध्ये आपल्या साठवायचं आहे परिणाम अंतकरणामध्ये तो परमात्मा काय करायचा आहे साठवायचा आहे आता अंतकरणामध्ये परमात्मा आहे की नाही बोला बोला बोलत चला तुम्ही झोप यायली काय आज कालेचा जे प्रसंग आहे की अंतकरणामध्ये तो परमात्मा वास्तविक पाहिलं तर आहे तो असल्यामुळेच आपलं जीवन चालू आहे तो जर अंतकरणामध्ये नसता तर आपण शिल्लक नसू चाले हे लवकर हा शरीर जाणीव झालेली नाही का जाणीव नाही हो आपण भ्रांत
चित्त झालेले मनुष्य भ्रांत आपल्या डोळ्याला काय झालेली आहे पाजड पडदा पडलेला आहे आपल्या डोळ्यावरती आणि म्हणून तो आपल्याच अंतकरणात असलेला परमात्मा आपल्याला दिसत नाही ऐक नाही तैसा हृदया मध्ये मी राहो असता सर्व सुखाचा म्हणीचा की भ्रांतासी का विषयावरी काय झालेलं आहे या विषयाच्या संयोगामुळे आता हे पंच विषय आहे फार मोठे बलवान आहे षड विकार आहेत पंच विषय आहेत हे सगळं गर्दा आपल्या अंतःकरणामध्ये काय झालेलं आहे बक 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 भरलेला आहे जे पूजे म्हणतात त्याच्यामुळे परमात्मा साठवायला आपल्या जवळ जागा नाही ऐकी नाही सगळे विकार आपल्या अंतःकरणामधले भरलेले आहेत याचा परिणाम तो असलेला परमात्मा आपल्याला दिसत नाही ऐकी नाही म्हणून आता आपल्या जीवामध्ये प्रत्येकांच्या जीवामध्ये तो परमात्मा आहे तो कसा आहे महाराज सुप्त रूपाने आहे आणि तो सुप्त रूपामध्ये असलेला परमात्मा जागृतीमध्ये आपल्याला मिळवण्याकरता प्राप्त होण्याकरता संत महात्म्याची भेट व्हावी लागते सद्गुरूंची भेट व्हावी लागते बोला काडीची पेटी आहे काडी पेटी त्या काडीमध्ये अग्नी आहे की नाही बोला 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 माता मौल्या आहे की नाही मग काड्याची डबी का जळून जात नाही आहे की नाही बोला काय आहे सामान्य दृष्टीनं तो अग्नी सुप्त अवस्थेमध्ये त्या काडीमध्ये आहे तो प्रज्वलित करण्याकरता काय करावा लागतो काय करावं लागत घर्षण करावं लागत ती गाडी बाहेर काढावी लागते त्या गाडीला भूल आहे आणि त्या गाडीच्या बाजूला जो सपाट भाग आहे तो भूल त्याच्यावर घर्षण केल्यानंतर काय होत बोला अग्नी प्रज्वलित होतो आणि मग त्या अग्नीचं दर्शन आपल्याला होत असत तसा हा आपल्या अंतःकरणामधला असलेला चैतन्य नाम परमात्मा त्याची ओळख करून देण्याकरता संत महात्म्याचा काय घर्षण व्हावं लागतं घर्षण नाम संत महात्म्याच्या चरणावर ग्रंथावर आपलं घर्षण व्हावं लागतं त्याचं दर्शन व्हावं लागतं तेव्हा तो परमात्मा दिसतो म्हणून संत महात्म्याची संगत केली रे केली की तो परमात्मा आपल्याला निश्चित अशा प्रकारचा मिळत असतो म्हणून या ठिकाणी यावं या सप्ताहामध्ये गावाकडून यावं आणि तो कृष्णमणी तो पांडुरंगमणी आपल्या कंठामध्ये धारण करण्याकरता इथे यावं कशा करता यावं धारण करण्याकरता कृष्णमणीच का धारण करावा हो कृष्ण नाम काळा कृष्ण शब्दाचा अर्थ काय आहे काळा काळा मणीच मानवानं आपल्या गळ्यामध्ये का धारण करावा याच उत्तर असं आहे जी खरी अशा प्रकारची पतिव्रता माऊली आहे ना ती पतिव्रता माऊली आपल्या नवऱ्याकरता आपल्या मालका करता आपल्या गळामध्ये काय धारण करते हो बोला मंगळसूत्र त्याच्यामध्ये काय काय असत काळेमणी असतात पहा त्याच्यामध्ये त्या मंगळसूत्रामध्ये काळा मणी जर नसेल तर त्या अलंकाराला शोभा आहे का बोला
किती ही सोनं 60,000 रुपये तोळा असलं, किती ही किलो भर सोनं जरी त्या बाईनं अंगावर घातलं असेल, त्या बाईच्या अंगावर काळा मणी जर नसेल तर ती सौभाग्यवती आहे का बोला? नाही. ती पतिव्रता आहे काय बोला? नाही महाराज. नाही ना. तस ज्या भक्तानं तो कृष्ण मणी आपल्या कंठामध्ये धारण केलेला आहे तोच काल्याचा अधिकारी आहे, त्याच्याच जीवनामध्ये प्रकाश आहे. जसं पतिव्रतेला आपला नवरा जसा प्रिय आहे म्हणत नवरा, तसं या भक्ताला हा भगवान पंढरीश परमात्मा, हा कृष्ण परमात्मा एवढा प्रिय असावा. पतिव्रते अधिकारी आहे.
ठेवलेला कृष्णमणी नवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आज महाराज काल्याचा प्रसंग आहे आणि या काल्याच्या प्रसंगामध्ये चरित्र उच्चारायचे आपल्याला. कोणाचं चरित्र उच्चारायचं? ते ही पातक अशा प्रकारचं काय होतं
नष्ट होत आणि हे काल्याचं कीर्तन सर्वांनाच आवडतंय महाराज सर्वांनाच आवडतं काल्याचं कीर्तन रजोगुणी माणसाला आवडतं काल्याचं कीर्तन तमोगुणी माणसाला आवडतं आणि काल्याचं कीर्तन सात्विक माणसाला सुद्धा आवडतं का आवडतं हो सात्विक माणसांना का आवडतं अरे माझा भगवान परमात्मा आज आपल्याला काला रूपामध्ये प्रसाद देणार आहे आणि त्या प्रसादाचा परिणाम आपल्या जीवनातलं सगळं दुःख अशा प्रकारचं जाणार आहे म्हणून सात्विक लोकांना आनंद वाटतो राजसी तामसी या लोकांना का आवडतं भगवान कृष्णांच्या खोड्या अशा आहेत महाराज त्या ऐकाव्याशा वाटतात ऐकाव्याशा वाटतात रजोगुणी तमोगुणी यांना सुद्धा काय काल्याचं कीर्तन आवडतं ज्या लोकांना या सप्ताहाचा कंटाळा आलेला आहे की किरकिर किरकिर आता हे 7 दिवस किरकिर लावली कडे म्हणले आज यांची किरकिर संपणार म्हणून यांनाही काल्याचं कीर्तन आवडतं विठ्ठल विठ्ठल असं अलौकिक चरित्र आहे महाराज भगवान श्री कृष्णाचं सर्वांना आवडणार असं आहे आणि म्हणून आज भगवंताच्या लीलेचं वर्णन करावं जेव्हा या धर्मावर अशा प्रकारची ग्लानी येत असते तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा प्रत्येक युगामध्ये अवतार घेतात मग ते सत्ययुग असेल त्रेतायुग असेल सत्ययुगामध्ये अनेक भगवंतांनी अवतार घेतले त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या रूपानं अवतार घेतलेला आहे तोच अवतार पुढे द्वापार युगामध्ये भगवंतांनी घेतलेला आहे माझ्या भगवंताचे श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत आमच्या संत महात्म्याला 10 अवताराचं अशा प्रकारचं मान्यता प्राप्त आहे वारकरी भक्तांना संतांना भगवान हा लीलाधारी आहे महाराज नुसते 10, 24, 5, 50 असे अवतार नाही किती आहे तो माझ्या विठोबाचे अवतार बोला अवताराच्या राशी एवढं दिव्य अलौकिक दर्शन त्याला महानारायण असं म्हणावं